नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, येत्या 24 तासाचा हवामान अंदाज आपण बघूया सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा। मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी कोकण किनारपट्टीला आपल्याला मध्यम स्वरूपाचा, तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते मित्रांनो। तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला वातावरण कोरडे, तर काही ठिकाणी आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर विदर्भातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते मित्रांनो। चला तर सविस्तर बघूया आपण येत्या 24 तासाचा हवामान अंदाज, मराठवाड्यापासून सुरुवात करूया मित्रांनो आपण आज। तर मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी हिंगोलीपासून सुरुवात करूया। तर मित्रांनो, हिंगोलीला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो हिंगोलीच्या सर्व भागामध्ये मित्रांनो। तर मित्रांनो, नांदेडकडे बघू शकता मित्रांनो, नांदेड भागाला या ठिकाणी बासमत, पूर्णा, पेटुंबरी, भोकर या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे येत्या 24 तासामध्ये मित्रांनो। तर इकडे परभणीकडे बघू शकता मित्रांनो, परभणीला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे परभणी, तसेच इकडे सैलू, पाथरी, माजलगाव या सर्व भागामध्ये मित्रांनो। इकडे गंगाखेडकडे थोडे प्रमाण कमी राहणार आहे पावसाचे। तर मित्रांनो, इकडे लातूरकडे बघू शकता, इकडे परळी, तसेच इकडे बारडापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील, तसेच इकडे अहमदपूर, इकडे कंधार या ठिकाणी आपल्याला, तसेच इकडे मुखेड, धर्माबाद, पेटुंबरी या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, तर अहमदपूरकडे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। लातूरला बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। शिरूर, अनंतपाल, औसा, निलंगा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी, तर लातूरमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे उस्मानाबादकडे बघू शकता मित्रांनो, उस्मानाबाद, तशी इकडे बार्शी, वैरक, तुळजापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे बीडकडे बघू शकता मित्रांनो आपण, बीड, चौसाला या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय। तर इकडे गेवराईकडे थोडे प्रमाण वाढलेले राहणार आहे मित्रांनो येत्या 24 तासामध्ये मित्रांनो। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता जालना, या ठिकाणी बघूया अंबड, जालना, देऊळगाव राजा या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो देऊळगाव राजा, तसेच इकडे सिंदखेड राजा आणि इकडे देऊळगाव, माही, टेंभुर्णी, दिलेगव्हाण, जाफराबाद या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासामध्ये अनुभवायला मिळू शकतोय मित्रांनो। तसेच मित्रांनो, औरंगाबादकडे बघूया, औरंगाबादकडे आपल्याला हलक्या ते मध्यम, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता सेंद्रा, MIDC, पिंपरी, तसेच इकडे बिकन, लिंबे, जळगाव या सर्व भागामध्ये मित्रांनो आपल्याला, या ठिकाणी गंगापूर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी बघूया गोंदिया बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी मित्रांनो, आता आपण विदर्भामध्ये गोंदिया बघू शकता मित्रांनो। गोंदियामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर काही भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर भंडारा आणि नागपूर या ठिकाणी आपल्याला भंडारामध्ये मध्यम, तर नागपूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। इकडे माकोना, उमरेड, देसाईगंज, गडचिरोली या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो। या ठिकाणी चंद्रपूर बघू शकता, चंद्रपूरला देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूर, वाणी या भागामध्ये मित्रांनो। तसेच मित्रांनो, या ठिकाणी यवतमाळ, वर्धा बघू शकता मित्रांनो आपण, या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यवतमाळ आणि वर्धा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो येत्या 24 तासामध्ये। तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतोय येत्या 24 तासामध्ये। अमरावतीच्या काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तर आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मित्रांनो। या ठिकाणी आपण अकोला बघू शकता, अकोल्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला इकडे खामगावकडे आपल्याला वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते, हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता वाशिमकडे काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय येत्या 24 तासामध्ये मित्रांनो। इकडे चिखली, लोणार या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो येत्या 24 तासामध्ये। तर मित्रांनो, इकडे बुलढाणाकडे बघूया मित्रांनो आपण, बुलढाणाकडे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी बुलढाण्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पिंपरी, गावली, मोठाला, बुलढाणा, गिरडा, कलवड, अहमदपूर, चिखली या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो। तर इकडे बघू शकता मित्रांनो जळगावकडे, जळगाव, भुसावळ, एरंडोल
तर एरंडोलला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, जळगाव भुसवळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. जामनेर पाचोरा अमळनेर या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. चाळीसगावकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. तर कन्नडकडे देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो येत्या 24 तासामध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी धुळे या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो आपण. धुळे या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. तर नंदुरबारला बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. शहादा नंदुरबार तसं इकडे धोंडायचा या भागामध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. इकडे तालुदा खापर तसेच मित्रांनो इकडे नवापूर ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो. तर मित्रांनो इकडे नाशिककडे बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी सापुतारा तसेच इकडे निफाड नाशिक मनमाड येवला मालेगाव या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो. नाशिक सिन्नर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. इकडे ओझरकडे देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मित्रांनो सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी सटाणा आणि देवळा या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर चांदवडला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे. आणि सटाणा देवळा या ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मित्रांनो. तर मित्रांनो इकडे अहमदनगरकडे बघू शकता मित्रांनो आपण. मध्य महाराष्ट्रामध्ये इकडे कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव तसेच मित्रांनो इकडे घारगाव जुन्नूर पुण्याकडे मनसर अलकोटी शिरूर तसेच मित्रांनो इकडे राळेगण श्रीगोंदा राहू दौंड कर्जत तसेच इकडे बारामती फलटण हा जो सर्व भाग आहे मित्रांनो या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे येत्या 24 तासामध्ये मित्रांनो. तर इकडे सांगली कोल्हापूरला देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. तर सोलापूरला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर पंढरपूरमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी सिंधुदुर्गमध्ये राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगाव हा जो सर्व भाग आहे मित्रांनो मुंबई कल्याण डोंबिवली नवी मुंबई वाडा पालघर तसेच इकडे डहाणू तसेच ठाणे वसई विरार या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे येत्या 24 तासामध्ये मित्रांनो. मित्रांनो तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर चुकून जर तुमच्या विभागाचे हवामान अंदाज राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.